Hello students, how are you? In the previous video, we have learned about geography first lesson, the earth and the graticules, and definition of globe. In this video, we will see angular distance. Now, look at this. The location of any place on the earth is determined with reference to the center of the earth. In order to do it, we consider a straight line joining the point of the surface and the center of earth. At the center, it makes an angle with the plane of the equator. The measure of this angle is used for determining the location. For example, the figure In figure, the measure of angles X, M, V is 30 degree, that is, it is angular distance from the equator is 30 degree. Look at the figure and tell the angular distance of Y from the equator. बघा, या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसतंय? ही जी सर्कल काढलेला आहे, सर्कल ड्रॉ केलेला आहे, तो म्हणजे आपल्या अर्थ आहे. आणि ह्या अर्थवरती एन आणि एस, एन म्हणजे नॉर्थ पोल अँड एस म्हणजे साऊथ पोल. त्यामध्ये एम आणि व्ही हा काय आहे? आपला इक्वेटर. एम आणि व्ही हा काय आहे? इक्वेटर. मग हा इक्वेटर आपल्याला काय करायचं आहे? इक्वेटरवरून आपल्याला 30 डिग्री नॉर्थला अँग्युलर डिस्टन्स काढायचं आहे. मग त्यावेळी आपण काय करणार आहे? प्रोटेक्टर घेऊन त्या प्रोटेक्टरच्या मदतीनं आपण काय करणार आहे? 30 डिग्रीला तो अँगल काढून घेणार आहे. हां, म्हणजे तिथं काय तयार झालेलं आहे? जी डॉट डॉटची लाईन दिसते 30 डिग्रीची आडवी, त्याला आपण काय म्हटलेलं आहे? 30 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूड. म्हणजे इथं काय झालेलं आहे? कोणता कोण झालेला आहे? आपला एक्स एम व्ही हा 30 डिग्री नॉर्थचा आपला काय झालेला आहे? कोण झालेला आहे? तसंच आपल्याला खाली एक काढायचा आहे. तुम्ही काढू शकताय का? 60 डिग्री साऊथला जो वाय पॉईंट दिलेला आहे, त्या वायवरती आपल्याला 60 डिग्री अँग्युलर डिस्टन्स काढायचा आहे. तुम्ही काढू शकाल का? डू यू अंडरस्टँड अँग्युलर डिस्टन्स? नाव वी विल सी पॅरेलल्स अँड latitudes. The circle thus created at the same angular distance from the center of the earth are parallel to one another. Hence, they are called parallels of these latitudes. The value of parallels are angular measurements expressed in degrees. The degree of the parallel are measured from the equator. That is why the equator is considered as 0 degree parallels. It is that large parallels and also a great circle. The angular distance of other parallels toward north and south goes on increasing away from the equator. Parallel and latitudes म्हणजे काय? तर आपल्या अर्थवरती ज्या आडव्या इमॅजिनरी लाईन्स आहेत, त्या इमॅजिनरी लाईन्सना आपण काय म्हटलं जातं? आडव्या ज्या इमॅजिनरी लाईन आहेत, त्याला आपण काय म्हटलं जातं? पॅरेलल्स किंवा लॅटिट्यूज असं म्हटलं जातं. मग ह्या पॅरेलल्स आणि लॅटिट्यूजमधल्या सगळ्यात मोठी लाईन कोणती आहे? तर ती इक्वेटर. त्याला आपण काय म्हणतो? इक्वेटर. ही कुठं स्टार्ट होते? 0 डिग्रीला. आणि त्या 0 डिग्रीपासून किंवा ह्या इक्वेटरपासून नॉर्थ आणि साऊथला काय काय होत जातं? ह्या डिग्रीनुसार ह्या ज्या इमॅजिनरी लाईन्स आहेत, लॅटिट्यूज आहेत, ह्या लॅटिट्यूज वाढत जातात नॉर्थ अँड साऊथ पोलपर्यंत. द इक्वेटर बिसाइड द अर्थ इन टू द नॉर्थ अँड साऊथ पार्ट. द वन ऑफ देम नॉर्थ इज कॉल्ड नॉर्थर्न हेमिस्फिअर, विल द वन टू द साऊथ इज कॉल्ड सदर्न हेमिस्फिअर. Toward the north and south of the equator, parallel of latitude progressively becomes smaller and smaller. Equator पासून वरच्या भागाला आपण काय म्हणतो? नॉर्थर्न हेमिस्फिअर. आणि इक्वेटर पासून खालच्या भागाला
सदर्न हेमिस्फिअर म्हणतो. मग हे नॉर्थर्न हेमिस किंवा सदर्न हेमिस्फिअर ह्यामध्ये ह्या ज्या लॅटिट्यूड आहेत त्या कशा होत गेलेल्या आहेत, त्यांची साईज काय होत गेलेली, कमी कमी होत गेलेले. म्हणजे 0 डिग्रीवरती इक्वेटरवरती लाईन्स कशा आहे, मोठी आहे. पण तीच जर लाईन तुम्ही नॉर्थ किंवा साऊथवरती गेला तर त्याची साईज हे काय झालेली आहे, कमी कमी होत गेलेली आहे. आणि 90 डिग्रीला म्हणजे नॉर्थ पोलला आणि साऊथ पोलला हे 90 डिग्री दर्शवते की नाही पॉईंटमध्ये. विल मेंटेनिंग द व्हॅल्यू ऑफ पॅरलल इट इज नेसेसरी टू मेंटेन वेर एव्हर इट इज इन द नॉर्थर्न अँड सदर हेमिस्फिअर. द पॅरलल फ्रॉम द नॉर्थर्न हेमिस्फिअर आर रेफर टू द 5 डिग्री नॉर्थ, 15 डिग्री नॉर्थ, 30 डिग्री नॉर्थ, 50 डिग्री नॉर्थ. सदर्न हेमिस्फिअर आर रेफर टू 5 डिग्री साऊथ, 50 डिग्री साऊथ, 30 डिग्री साऊथ, 60 डिग्री साऊथ एक्सेट्रा. म्हणजे वरती तुम्ही नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये गेला तर नॉर्थ हेमिस्फिअरला तुम्हाला काय दिसतं, 10 डिग्री नॉर्थ, एंड एंड म्हणजे नॉर्थ. आणि खाली गेल्यानंतर तुम्हाला काय दिसतं, कोणती डिग्री दिसते, 10 डिग्री साऊथ, 20 डिग्री साऊथ. म्हणजे जसजसं तुम्ही नॉर्थला किंवा साऊथला जाल तसं तसं तुम्हाला त्या डिग्रीजमध्ये हे डिफरन्सेस बघायला मिळतं. डू अंडरस्टँड पॅरलल अँड लॅटिट्यूड डिग्री किंवा पॅरलल अँड लॅटिट्यूड्स. नाव वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.